एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। सातारा कोरेगाव येथून ही घटना समोर आली आहे। दिशा उदय घोरपडे व 19 वर्ष राहणार सातारा असे युवतीचं नाव आहे। ती डी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। सकाळी 9:30 सुमारास दिशा दुचाकीवरून सोनगाव येथून साताऱ्याकडे निघाली होती। सोबत असणारी तिची मैत्रीण दुसऱ्या दुचाकीवरून संगमनगर रस्त्यावरून पुढे गेली। त्याचवेळी तेथील पेट्रोल पंपानजदीक असलेल्या एका स्टील दुकानासमोर सोडलेल्या जागेवर टाकलेल्या खडीमुळे दिशाची दुचाकी घसरली व ती जमिनीवर कोसळली। त्यावेळी पाठीमागून वेगात येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले। ट्रकचे उजव्या बाजूकडील चाक रस्त्यावर पडलेल्या दिशाच्या डोक्यावरून गेले। यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला। दिशाच्या किंचाळ्यांनी संपूर्ण परिसर भेदरून गेला होता। अपघातानंतर ट्रक चालक व क्लीनर हे दोघेही पळून गेले। मात्र परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युवतीला वाचवण्याचा प्रयत्न केला। युवतीची अवस्था पाहून नागरिकही हादरून गेले होते। सदर घटनेची माहिती युवतीच्या कुटुंबियांना मिळताच सर्वांनी एकच आक्रोश केला। रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी असल्यामुळे असे अपघात होत आहेत। त्यामुळेच दिशा हिचा सुद्धा या खडीमुळेच बळी गेल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे। अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे। त्यामुळे वाहनांनी प्रवास करत असाल तर वाहतूक नियमांचे पालन नक्की करा व हेल्मेटचा वापर करायला विसरू नका। काळजी घ्या व सुरक्षित राहा। व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।